असलाम रहमतुल्लाहि व हो वबरकात प्रिय मित्रांनो आपण पाहिलेली आपण ऐकलेली गोष्ट तुमच्या लक्षात आहे का समजूतदार माजरे कोणाकोणाच्या लक्षात आहे तर आज आपण त्या गोष्टीच्या सोध्या म्हणजेच प्रश्न उत्तर बघूया गोष्ट नक्कीच तुम्ही पाठ केली असेल प्रश्न क्रमांक एक आहे चित्र पहा आणि नावे सांगा पहिला चित्र हा मांजरे तराजू आपल्याला ही नावे वहीत लिहिण्यासाठी आहेत लोणी आणि हा चित्र कोणाचा आहे अगदी बरोबर माकर गोष्टीमध्ये माकर होत ना आपल्या चला आता प्रश्न उत्तर पाहूया पुस्तकात प्रश्न क्रमांक तीन आहे वरील चित्र पाहून गोष्ट सांगा दोन मांजरे होती त्यांना एकदा लोण्याचा गोला सापडला प्रत्येक माजराला तो गोला स्वतःला खायचा होता त्यांचे भांडण झाले तिथे एक माकड आले भांडणारी माजरे पाहून त्याला वाटले आपण माजरांना फसवून लोणी स्वतः खाऊ शकतो माकडाने एक तराजू आणला ते माजरांना म्हणाले मी तुम्हाला लोण्याचे समान दोन भाग करून देतो त्याने लोण्याचे दोन वाटे केले व दोन पाळण्यात टाकले एक पाळ्रे वजनाने खाली गेले त्यातले थोडे लोणी काढून ते स्वतः खाऊ लागले आता दुसरे पाळ्रे वजनाने खाली गेले त्यातील थोडे लोणी माकर खाऊ लागले माजरांनी माकडाची लबाडी ओळखली माकर माकड आपल्याला फसवून लोणी स्वतः खात आहे हे त्यांच्या लक्षात आले दोन्ही माजरे माकडांच्या अंगावर धावून गेली माकड तिथून पलून गेले नंतर माजरांनी समजूतदाराने लोण्याचे दोन समान वाटे केले आणि अगदी मजेत खाऊ लागले तर ही गोष्ट आपल्याला मुलांना आपल्या वहीतलं लिहिण्यासाठी आहे लिहून काढायचे आहे तर चला आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार कोण ते सांगा कोण ते सांगा आधी आपसात भांडणारी नंतर समजूतदारपणे वागणारी कोण सांगा बघू व्हेरी गुड दोन माजरे आधी आपसात भांडत होती नंतर समजूतदारपणे वाग वागत होती मांजरांना फसवणारे माकड आणि माकडाची लबाडी ओळखणारी अगदी बरोबर दोन मांजरे आधी भांडण नंतर समजूतदार तर मुलांनो आपली ही गोष्ट संपल्याली आहे आपल्याला गोष्ट पूर्णपणे वहीतलं लिहून काढायची आहे गोष्टीतून शिकवण शिकवण कुठली भेटली आहे आपल्याला गोष्टीतून भांडण न करता समजूतदारपणे वागावे नेहमी लक्षात ठेवा भांडण न करता समजूतदारपणे वागावे तर चला शेवटी थँक्स फॉर वॉचिंग आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा अनेक गोष्टी अनेक कविता आपल्या मोबाईलवरती येतील त्याआधी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गुड बाय